की लांजा नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारल्याचं कळतंय. नगर पंचायतीवर भगवा फडकलाय. नगराध्यक्षपदी शिवसेनेचे मनोहर बाई विजयी झाले आहेत. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत. प्रणव, नगर पंचायतीवरती शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं कळतंय, काय सांगशील? गेल्या वेळेचा हा निकटचा विजय गेल्या वर्षी या नगर परिषदेमध्ये मिळाला होता आणि युतीची सत्ता या नगर परिषदेवर होती. मात्र यावेळी शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवली आणि शिवसेनेने एक हाती सत्ता मिळवत शिवसेनेचे 9 नगरसेवक या याच्यामध्ये निवडून आले. त्याचबरोबर शिवसेनेचे मनोहर बाई हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार होते आणि हे देखील भरघोस मताने या ठिकाणी निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये अपक्षांनी देखील 2 नंबरची जागा जी आहे ती पटकावलेली आणि आघाडीचं या ठिकाणी पाणीपत झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र भाजपनं गेल्यावेळी जे 3 नगरसेवक होते तेवढेच जागा या नगरपंचायतमध्ये मिळवलेल्या पाहायला मिळतात. आणि त्यामुळे एकूणच जर बघायला गेलो तर शिवसेनेनं एक हाती सत्ता या नगरपंचायतमध्ये मिळवलेली पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे आमदार उदय सामंत, राजन साळवी आणि खासदार विनायक राऊत यांनी या ठिकाणी प्रचाराची धुरा जी आहे ती सांभाळलेली होती आणि भाजपकडून मोठे नेते या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले होते. पण पुन्हा एकदा मात्र भाजपला धुळी पछाड करण्यात शिवसेनेला यश आलं आणि कोकणचा पालिकेला शिवसेना हे पुन्हा एकदा शिवसेनेनं दाखवून दिलेला. अगदी नक्कीच प्रणव, पण एकंदरीत जर पाहिलं तर आता या विजयानंतर वातावरण कसं आहे? खरं तर वातावरण अतिशय जल्लोषाचं वातावरण शिवसेनेकडनं पाहायला मिळतं. शिवसेनेने या ठिकाणी फटाक्याची आतषबाजी करताना पाहायला मिळतात, मुक्त घोषणा देतात आणि एकूणच विजय जो आहे हा शिवसेनेचा असल्यामुळे शिवसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शिवसेनेने भगवा या नगरपंचायतीवर एक हाती फडकावल्यामुळे शिवसेनेमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. सन्मान धन्यवाद प्रणव आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर लांजा नगर पंचायतीवर शिवसेनेनं झेंडा फडकवला.